माझ्याकडे आले तेव्हाच तुम्ही काय समस्या घेऊन आले होते? आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो तेव्हा पाळीची समस्या घेऊन आलो. माझे रेग्युलर पिरियड होत नव्हता, तर तुमच्याकडे आल्यानंतर सुरू झाला. आधी खूप विलास केला आम्ही, म्हणजे बरेच 3 वेळेस आयुध केलं, बराच खर्च झाला, पण त्याच्यावर काही कुठंच हे झालं नाही, गुन्हा आला नाही. मग शेवटी सर्व सोडून देऊन एक शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आला. किती वर्ष झाली लग्न? तुमच्याकडे आलो त्यावेळेस आमचं लग्न 13 वर्ष झाली. 13 वर्ष एकदा मी नाही राहिलं नाही, काहीच नाही, एकदा मी गुन्हा झाला नाही, राहिलं नाही, काही नाही, पाळी नाही. आणि आधी पाळी तरी अंगावरचा त्रास वगैरे काही व्हायचा नाही. आणि किती दिवसातून पाळी यायची? पाळी अशी रेग्युलर यायचीच आहे, 3-4-6 महिने 4 महिने गोळ्या घेतल्या तरच यायची मागून मागून. म्हणजे नंतर नंतर बंदच झाली ती, गोळा घेतल्या तरच तरच यायची, नंतर बंद झाली. मग तुमच्याकडे विलास सुरू केल्यावर 2 ते 3 महिन्यात रेग्युलर पिरियड येऊ लागला आणि वर्ष 1.5 वर्षांनी राहून गेलं. आणि आता काय वाटतं तुम्हाला स्वतःला? आता खूप काय जगातला परमच आनंद अजून काय त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असेल? म्हणजे तुझी आम्ही सगळ्या अशा सोडून दिले एवढे तुमच्या सगळं विलाज बंद केलं. अच्छा, फक्त एक पिरियड रेग्युलर या म्हणून तुमच्या विलाज चालू केलता, हे तुमचं यश त्याची कृपा. आता किती महिन्याचा आहे तो? आता 6 महिने 7-8 महिन्याचा. 7-8 महिन्याचा मस्त झाला व्यवस्थित. त्याला काही त्रास होता कुठला? काहीच नाही. तुमचा ठीक आहे, धन्यवाद.